सब्सक्राइब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. हे असं ऐकायची तुम्हाला सवय आहे, पण आज मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. तर तुम्ही विचार करत असाल की आज मी का स्वागत करतोय, मी का व्हिडिओ बनवतोय. तर त्याचं झालं असं की बरेच दिवस आपल्या चॅनलवरती कुठला व्हिडिओ पडलेला नाही आहे आणि आपल्या व्हिडिओजना फार तसे काही व्ह्यूज येत नाही आहेत. तर स्मिता बोलली की तू व्हिडिओ बनवून ट्राय कर, आपल्या ऑडियन्सशी बोलून बघ, कदाचित व्ह्यूज येतील. आणि तिने अशी माझ्याकडे दया याचना केली आणि मग मला जेव्हा दया आली म्हणून मी आजचा हा व्हिडिओ करतोय. आणि म्हटलं बऱ्याच दिवसात आपण पण व्हिडिओ चालू नाही आहे, तुमच्याशी बोललो नाही आहे, तर म्हटलं आपण बोलून घ्या तुमच्याशी की कसं चाललं आहे. आता सध्या बाहेर लॉकडाऊन चालू आहे, कोरोना व्हायरसचं एवढं मोठं संकट आपल्यावर आहे, तर तुम्ही सगळे घरी आहात ना, नीट आहात ना, सुरक्षित आहात ना, त्याची काळजी घेत आहे ना, तेच सगळं विचारायला म्हटलं आज आपण थोडं बोलू. हॅलो, दिसते का मी तुला? आता व्हिडिओ कॉल केलाय तर दिसणारच ना मला, पण तुम्ही कोण आहात? अरे मी तुझ्या आईच्या बहिणीच्या शेजारची काकू नाही का? एक मिनिट, कोण? मला नाही माहिती. अरे तुझी आई लग्न जमवते ना, म्हणून मागेच नंबर घेऊन ठेवला होता. माझ्या मुलीचं लग्न जमायचं होतं ना, मग तुझ्या व्हॉट्सअपवर मी तिला फोटो पाठवणार होते, म्हणून ठेवला होता नंबर सेव्ह करून. अरे पण तू मला नाही ओळखलं. अहो खरंच नाही ओळखलं. तुमचं आईकडे काय काम आहे का, मी आईला फोन देऊ? अरे नाही नाही, तुझीच आठवण आली म्हणून कॉल केला. अरे एवढूस होतच ना, एवढूस तेव्हापासून बघत आली मी तुला. आणि तू मला नाही ओळखलो. एवढंच कोणी असत का काकू, काय तुम्ही पण? अरे असत ना आईच्या पोटात. तुम्ही कॉल का केला होता? अरे सहजच, ते काय झालं ना, न्यूज बघत होते तर ती मजुरांची मुलं बघितली ना, डोळ्यात पाणी आलं माहितीये का, आणि तुझी आठवण आली. एकच मिनिट, त्या मजुरांच्या मुलांना बघून माझी आठवण यायचा काहीच संबंध नाही. अरे आहे ना, म्हणजे तसं नाहीये, पण कसं आहे म्हणजे काय माहिती का तुला, त्यांच्या मुलांसारखंच ना तू नंगू पुंगू फिरायचं ना आमच्या समोर. हा सुट्टीत मावशीकडे यायचंस ना, हा तिकडे आलास की आमच्या इथे पण यायचंस. मी कधी यायचो मला आठवत नाहीये. अरे आता मी मोठा झालोय ना काकू, कसं बोलताय तुम्ही हे? अरे मुलं कितीही मोठी झाली ना तरी आई वडिलांसाठी लहानच असतात. म्हणा मी तुझी आई वडिलांपैकी कोणी नाही, पण आईसारखी काकू तर आहे ना मी. आणि असं कसं आठवण तुला, लहान होतस ना तेव्हा. हा बरोबर असेल, पण आता आता काय म्हणजे सहजच कॉल केला होता का तुम्ही? हो अरे लॉकडाऊन मध्ये काय करणार ना, आता घरात बसून बसून म्हणून कॉल करत बसते, असं टाइमपास कळलं कळत. अच्छा बर. अरे तुला माहितीये का, एकदा सुट्टीत तू सांभाळतस की तुला तुला ना शाळेत सरांनी खूप मारलं होतं आणि कोंबडा पण केला होता, तू ग्रोपाट केला नव्हतास म्हणून. आणि शाळेत जातो सांगून तू जंगलात गेला होतास तेव्हा आईने तर तुला खूपच तोडवलं होतं माहितीये का? मला हे सगळं का आठवत नाहीये, पण नक्की मी किती लहान होतो, काहीतरी आठवायला पाहिजे ना. जाऊ दे, मला सगळं आठवतंय ना. पण आणि ती पोरगी तुझी मैत्रीण? अहो काकू काय बोलताय, व्हिडिओ कॉल चालू आहे ना, आवाज मोठा नाही येतो बाहेर काही, पण काय बोलताय तुम्ही मैत्रीण वगैरे, म्हणजे तुम्ही नक्की कोणाला कॉल केलाय? अरे तू राजू ना? हो मीच राजू आहे. पवारांचा राजू ना रे तू? अहो काकू मी पावसकरांचा राजू आहे. हो का?
म्हणजे तुम्ही इतका वेळ जे काही बोलत होता ते माझ्याबद्दल नव्हतंच, नाही का? सॉरी सॉरी हा बाळा, नाही नाही तुझ्याबद्दल नव्हतंच ते, अरे माफ कर माफ कर. ठेवा फोन. अरे अरे ऐक अरे तू तसंच मग अरे ऐक 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 बाय. ठेवून दिला त्याने. असं होत ना कधी कधी आपला असं राऊंड नंबर वगैरे होऊन जात. तुमच्या बरोबर पण होत असेल ना असं कधी कधी, का माझ्या बरोबरच झालंय? झालं असेल तर कमेंट करून सांगा. बिचारे मराठी कन्याला सबस्क्राईब तेवढं करा, बिचारी 50,000 म्हणजे पोचतेच आहे किती दिवस झाले. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आले ते पण सगळं करून टाका. आणि या लॉकडाऊन मध्ये तुम्ही टाइमपास करायला काय काय करताय ते पण मला कमेंट करून सांगा. आणि काय झाले बहुतेक. आणि तिचे ते इन्स्टा फेसबुक सगळीकडे तिला फॉलो करा. हा मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग ते काय म्हणते ती, ओके टाटा बाय. आज काहीतरी बाय.